नमस्कार मी स्नेहा महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत मंडई आजचं युग हे स्पर्धेचं पण या स्पर्धेच्या युगात टिकायचं आहे कॉम्पिटिशनमध्ये पुढे जायचं आहे कसं जायचं यासाठी कुठल्या तरी ठोस शास्त्राची मदत घेणं आवश्यक आहे पण आता कुठलं शास्त्र तुमच्या मदतीला येणार घाबरू नका अंकशास्त्र म्हणजेच न्यूमरोलॉजी तुम्हाला मदतगार ठरू शकते तुम्हाला मदत करू शकते फायदेशीर ठरू शकते पण कशी हे आपण जाणून घेणार आहोत आपल्या जीवनातील अंकशास्त्राचं महत्त्व काय आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आलेले आहेत महाराष्ट्राच्या एकमेव महिला अंकशास्त्रज्ञ कर्मान्यूमरोलॉजीच्या संचालिका संस्थापिका सौमानसिका आहे मॅडम मॅडमचं स्वागत करूया मॅडम स्वागत तुमचं मॅडमशी चर्चा करणार आहोत मात्र त्याआधी त्यांची थोडक्यात ओळख करून देते मानसी काळे या कर्मान्युमोरोलॉजीच्या संस्थापिका संचालिका आहेत तसंच त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या तरुणाईच्या आवडत्या अशा अंकशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे म्हणून त्यांना सगळेजण ओळखतात तसंच उत्तम संवाद कौशल्य वास्तू रमल रेखी तसंच लाल किताब आणि ज्योतिषशास्त्र या सगळ्या विषयांमधील निपुणता त्यांना सगळ्यांपेक्षा वेगळं ठरवते तसंच रिझल्ट ओरिएंटेड काम काम करण्याची क्षमता असलेल्या एकमेव परिपूर्ण ऍस्ट्रॉलॉजिकल व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख सर्वदूर पसरलेली आहे तर परदेशात सुद्धा मानसी मॅडम यांनी अंकशास्त्र आणि ज्योतिष विषयक मार्गदर्शन अनेकांना केलेलं आहे चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की आपल्या जीवनात अंकशास्त्राचं महत्व काय आहे मॅम काय सांगता येईल निमरलॉजी म्हणजे काय बेसिक आपल्या गुण आणि दोषांचा अभ्यास हे मी प्रत्येक प्रत्येक एपिसोडमध्ये बोलते कारण बेस ठोस जो थो सबू हे आहे पाया आहे तो तोच आहे कारण तुमचे कॅरेक्टरिस्टिक नंबरवरनं खूप चांगले ओळखता येतात तुमचे स्वभावगुण पत्रिका पण त्याचाच गोष्ट आहे कारण पत्रिकेला काय लागतं तुमची जन्म तारीख आणि जन्मवेळ त्याच्यातनं पत्रिका बनते हे प्रत्येक शास्त्र वेगवेगळ्याशी कनेक्टेड आहेत ज्योतिष पामिस्ट्री ॲस्ट्रोलॉजी न्यूमरोलॉजी ग्राफोलॉजी टॅरोकार्ड हे कनेक्टेड एकमेकांशी असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपल्याला एक लास्ट जे डिसिजन द्यायचं आहे किंवा जे कन्सल्टेशन द्यायचं आहे किंवा जो रिझल्ट द्यायचा आहे तो त्या सगळ्याचा अभ्यास करून परिपूर्णरित्या मिळेल निमरलॉजीने तुमचं कलर नंबर सिग्नेचर स्पेलिंग हे जास्त चांगलं फाइंड आउट होऊ शकतं तुम्हाला नक्की कुठलं करिअर करायचं आहे तुमचं नाव कशावरती हवं आहे तुम्हाला कुठला नंबर जास्त वापरायचा आहे तुम्हाला कोणता मोबाईल नंबर घ्यायचा आहे तुमचा नक्कीच बंगल्याचा नंबर घराचा नंबर काय असेल तुमची गाडी कोणत्या नंबरची असेल जास्तीत जास्त उपयोग न्युमरोलॉजीचा होणार आहे कारण सगळीकडे तुम्हाला नंबर्स लागतात सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत नंबरच लागतात की आपण काय केलं आहे कितीत केलं आहे पैसे थोडे मोजले किती पैसे आले हे सुद्धा नंबरमध्येच आहे म्हणजे जी लक्ष्मी मोजायची आहे तीसुद्धा नंबरमध्येच मोजायची आहे जे काही करायचं आहे ते सगळं नंबर्समध्येच आहे हे अख्खं जग नंबरच्यावर फिरतं आहे आणि प्रत्येक नंबरला वेगळ्या व्हायब्रेशन आहेत प्रत्येक ठिकाणी तो नंबरच येतो आहे त्या नंबरच्याच व्हायब्रेशन आपल्यापर्यंत येत आहेत तर आपल्याला जो कुठला नंबर फॉर आहे ज्याच्या सकारात्मक ऊर्जा आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात तो नंबर आपण जास्तीत जास्त व्हायब्रेट केला आपल्या सगळ्याच गोष्टीमध्ये गाडी घ्यायची ठीक आहे त्या नंबरची जर का घेतली जो आपल्याला फॉर आहे तर काय हरकत आहे घर नंबर घ्यायचा आहे तर तेही तुमच्या हातात चॉईस आहे कारण घराला त्याच्या नंबरनी ओळखलं जातं गाडीला पण त्याच्या नंबरनी ओळखलं जातं की गाडीचा नंबर कुठला आहे सगळ्या गाड्या सेम आहेत पण त्या प्रत्येक नंबरच्या चासी नंबर आणि तुमचा नंबर त्याच्या ज्या व्हायब्रेशन आहेत त्या तुमच्याबरोबर मॅच व्हायला पाहिजे त्याच्यानंतर घरात राहतो म्हणून घराचा तुमचं बँक अकाउंट तुमच्यासाठी आहे की त्याच्यात सगळे पैसे येणार आहेत जाणार आहेत ते तुमचा पिन कोड, जो पिन असतो मोबाईलचा जो पिन सुद्धा आहे सुद्धा तुम्ही रोज व्हायब्रेट करू शकता मोबाईलचा वॉलपेपर तुम्ही ठेवता तो न्यूमोलॉजिकली ठेवू शकता नंबर्स जितक्या वेळा तुम्ही करणार आहात कारण तुम्हाला ज्या काही गोष्टी आहेत तुमच्यासाठी ज्या आहेत त्या सकारात्मक करण्यासाठी किंवा त्याच्यातनं जास्त चांगल्या व्हायब्रेशन आणि पॉझिटिव्हिटी घेण्यासाठी त्याचे जास्त फायदे घेण्यासाठी आपलं नाव आहे बाळाचं नाव आहे त्यानंतर घराचं नाव आहे बिझनेसचं नाव आहे लग्नानंतर मुलीचं नाव आहे ह्या सगळ्या गोष्टी न्यूमरोजिकली खूप जास्त फाइंड आऊट करता येतात कारण त्याचं स्पेलिंग त्याचं अक्षर आणि त्याचा नामांक हा खूप इम्पॉर्टंट आहे कारण सगळं करायचंच का आहे तर मग त्यातलं बघून केलेलं काय हरकत आहे तुमची जन्मतारीखच सगळ्या गोष्टी बोलते तुमचा मुलांक काय आणि भाग्यांक काय मुलांक म्हणजे तुमचं मूल आहे प्रत्येकाला मुलांक भाग्यांक काढता येतील आता मी बारा वर्ष शो करते बारा वर्ष माझे जे एपिसोड्स आहेत त्याच्यात आपण परफेक्ट शिकवतो की कसं करायचं आहे तुमची बेसिक जन्मतारीख काय आहे सगळ्याची टोटल जी आहे ती तुमचा भाग्यांक आहे तर मुलांक आणि भाग्यांक हे तुम्हाला कळतील कोणता नंबर कशातनं आला हे जास्त इम्पॉर्टंट आहे तेरा पण आला आहे एकतीस पण आला आहे तेरात पण चार आहे एकतीसमध्ये पण चार आहे पण तेरामध्ये एक पुढं आहे आणि एकतीसमध्ये तीन पुढं आहे तर कौन कोण कुणाबरोबर चाललं आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे ना मी मी नेहमी म्हणते की तुमची संगत खूप इम्पॉर्टंट आहे तर तुमच्याबरोबर कुठला नंबर आहे कारण तो नंबर पण त्या व्हायब्रेशन देणार आहे आता तीन नंबर आला आहे समजा बारामधनं आलेला तीन तर एक नंबर सूर्याचा आहे दोन नंबर चंद्राचा आहे आणि त्या दोन्हीच्या व्हायब्रेशनमधनं आलेला गुरु आहे तर तो गुरु नक्कीच जास्त चांगला इफेक्ट देऊ शकतो तुम्हाला कारण तो, तो सूर्यपुडा आहे आणि चंद्रमागे आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग खूप खूपच खुँ जास्त होऊ शकतो मी म्हणेन बारा नंबरवाल्यांना नॉलेज खूप जबरदस्त असतं त्यांच्यामध्ये इमोशन्स पण असतात एक आत्मविश्वास असतो एक स्वाभिमान असतो एक ॲटिट्यूड असतो एक पर्सनॅलिटी त्यांची खूप जबरदस्त असते नॉलेजेबल असते तर हे सगळे गुणधर्म तुम्ही ओळखू शकता प्रत्येकाला आपली जन्मतारीख माहिती आहे एक नंबर सूर्याचा नंबर आहे तर सूर्यासारखी प्रखरता त्यांच्यामध्ये आहे सूर्यासारखा कणखरपणा त्यांच्यामध्ये आहे पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये आहे दोन नंबर चंद्राचा नंबर आहे दोन नंबर केव्हा येतो दोन दोन नंबर अकरा नंबर वीस नंबर एकोणतीस नंबर म्हणजे दोन अकरा वीस एकोणतीस या तारख्यांना ज्यांचा जन्म झाला आहे ते सगळे दोन नंबर मुलांकाचे लोक असतील पण प्रत्येक नंबर वेगळा आहे मी आत्ताच म्हटलं कुठला नंबर कशातनं आला तर प्रत्येकाला दोन नंबरच आहे पण तो कशातनं आला हे जास्त इम्पॉर्टंट आहे तर त्या त्या नंबरच्या व्हायब्रेशन त्याच्याबरोबर असतील दोन नंबरमध्ये क्रिएटिव्हिटी खूप जबरदस्त असेल ते लोकं जास्त चांगला क्रिएटिव्हली काही गोष्टी करू शकतात पण दोन नंबर चंद्राचा पण आहे त्यामुळे चंद्र म्हणजे इमोशन तुम्ही जर का बघितलं तर अख्खा समुद्र चंद्रावरती चालतो भरती आणि आहोटी हे चंद्राच्या सगळ्या व्हायब्रेशनवर होते पौर्णिमेला किंवा अमावसेला तर ज्यांच्यामध्ये दोन नंबर जास्त वेळा आहे त्यांनी आपापली बड्डेट काढा किंवा त्यांच्या पत्रिकेत चंद्र केतू एकत्र आहेत किंवा चंद्र डेबिलेटेड आहे चंद्राला वीक आहे अशा लोकांना आमोशा पौर्णिमेला खूप जास्त त्रास होतो मानसिकरित्या होतो कारण चंद्राचा इफेक्ट मनाचा मनावर येतो तुमच्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहे आणि पाणी वायब्रेशन पाणी इमोशन पाणी रिलेशन तर ह्या पाण्यामध्ये आपल्यामध्ये जे इमोशन रिलेशन जे आपले असतात व्हायब्रेशन जे आपल्यामध्ये आहेत याच्यावरती चंद्राचा परिणाम आहे त्यामुळे अमोशा पौर्णिमेला बऱ्याचशा लोकांना खूप इश्यू येतात म्हणजे लिटरली हसत हसत लोकं म्हणतात काल आमच्या घरी अमोशा झाली <laughs> काल आमच्या घरी पौर्णिमा झाली <laughs> तर तेच आहे की त्या व्हायब्रेशन जास्त प्रमाणात एखाद्यावरती आल्या तर घरातली लोकं पण त्यांना समजून घेऊ शकत नाही म्हणजे बाकीच्यांना त्यांच्याबरोबर ॲडजस्ट करायला खूप जास्त त्रास होतो अशा लोकांनी थोडंसं मेडिटेशन केलं थोडं एक्सरसाईज केली थोडी शंकराची उपासना केली आणि स्वतःला जास्तीत जास्त स्ट्रॉंग ठेवलं कारण मनाचे सगळे खेळ हे खूप खूप जास्त आहेत आणि सगळ्यावरती राज्य करतं ते मन तर मन थोडंसं कंट्रोलला ठेवलं आणि काही उपाय केले तर त्यांना नक्कीच चंद्राचा त्रास होणार नाही किंवा दोन नंबरच्या व्हायब्रेशन आपण सकारात्मक घेऊ तीन नंबर कधी येतो तीन बारा एकवीस तीस या तारखेंना तीन नंबर येतो हे सगळे गुरुवाले लोक आहेत हे सगळे हुशार सल्ला देणारे स्व सगळ्या गोष्टी करणारे क्रिएटिव्ह लोक आहेत ज्यांच्याकडे प्लॅनिंग आहे व्हिजन आहे गोलसेट आहे पण हे जेव्हा तीन नंबर जास्त वेळा येतो तेव्हा सगळं प्लॅनिंग होतं सुरुवात होती पण स्टार्टच होत नाही किंवा त्या गोष्टीला एंडच होत नाही तर तीन वाल्यांनी त्या सगळ्या गोष्टी सांभाळून घ्याव्या आणि मी असं म्हणेन तीनवाले कुणाचे सल्लागार म्हणून खूप चांगलं काम करू शकतात ज्यांचा सल्लागार तीनवाला आहे ना त्यांना काही बघायची गरज नाही कारण त्याच्याकडे सगळं नॉलेज आहे आणि तो तुम्हाला चांगलाच चांगला सल्ला देईल याची मी खात्री घेऊ शकते चार चार नंबर कधी येतो चार नंबर राहूचा नंबर आहे मी बऱ्याच वेळा ती स्टोरी सांगितली आहे आणि आता जे नवीन प्रेक्षक येतात त्यांच्यासाठी मी परत एकदा सांगते समुद्रमंथन होत होतं तेव्हा एकीकडे देव होते एकीकडे राक्षस होते राक्षसांमधला एक राक्षस उठला आणि देवांमध्ये अमृत पिण्यासाठी जाऊन बसला तेव्हा त्यांनी ते ते विष्णू सगळ्यांना मोहिनीचं रूप घेऊन अमृत वाटत होते तेव्हा राक्षसांचा तो राक्षस जेव्हा बसला होता त्यांनी मोहिनीच्या हातनं अमृत पिलं देवांच्या तेव्हा लक्षात आलं की एका राक्षसाने पण अमृत पिलेलं आहे तेव्हा विष्णूने सुदर्शन चक्र फेकलं त्या राक्षसावर त्या राक्षसाचा वरचा भाग पडला एकीकडे सूर्य सुदर्शन चक्राच्या पॉवरमुळे तो भाग एकीकडे पडला आणि एकीकडे के खालचा भाग पडला वरच्या भागाला लोक म्हणतात राहू आणि खालच्या भागाला लोक म्हणतात केतू तुम्ही जर का नवघरांच्या मंदिरात जाऊन बघितलं तर राहूची मूर्ती म्हणजे फक्त वरचा भाग असतो आणि केतूची मूर्ती म्हणजे फक्त खालचा भाग असतो तर राहूवाले कसे आहेत त्यांच्याकडे डोकं आहे पण खालचा पोर्शन नसल्यामुळे ती चिडचिड होते ते फर्स्ट स्टेशन येतं आयडियाज खूप जबरदस्त असतात पण ते लोकांबरोबर ॲडजस्ट व्हायला थोडेसे इश्यूज येतात कारण त्यांच्याकडे आयडियाज असतात आणि त्या आयडिया लोकांना पटत नाही कारण एक आयडिया बदलते दुनिया आणि लोकांना लवकर बदलायचं नसतं त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी होतात तर त्याच राहूच्या लोकांनी थोडासा पेशन्स ठेवला आणि क्रिएटिव्हिटी तर त्यांच्यामध्ये आहेच पण थोडा इमोशनली पण विचार केला तर नक्कीच त्यांना जास्त त्रास होणार नाही वागण्यामध्ये पाच नंबर बुधाचा नंबर आहे आम्ही पत्रिकेत म्हणतो बुध म्हणजे युवराज बुध जर का सूर्याबरोबर बसला तर त्याला आम्ही म्हणतो की बुधादित्य योग आहे पत्रिकेत बुध आणि सूर्य एका कुंडलीत एका घरात असतील तर बुधादित्य योग होतो तर बुधवाले बोलायला एक नंबर असतात त्यांचं कम्युनिकेशन खूप स्ट्रॉंग असतं ते व्यापार करू शकतात ते कुठंही ॲडजस्ट होऊ शकतात मी नेहमी सांगते की एक तरी पाच नंबरवाला तुमच्या घरात हवा आहे की जो सगळ्यांना बॅलन्स करेल स्पॉन्टेजिनियस जोक करणारा सगळ्यांना सांभाळून घेणारा सगळ्यांमध्ये ॲडजस्ट होणारा असा तो बुध आहे कारण बघा बुध युवराज म्हणतो लहान मुलगा लहान मुलं कुणाला आवडत नाही सगळ्यांना आवडतात लहान मुलं प्रत्येकाला आपलंसं करून घेतात तसे पाच नंबरवाले असतात सो पाच नंबर खूप जास्त सगळ्यांसाठी चांगला आहे ज्यांच्या कुंडलीत पाच नंबर आहे ज्यांच्या जन्मतारखेत पाच नंबर आहे ते लोकं खूप जास्त मी म्हणेन नशीबवान म्हणायला काही हरकत नाही पाचवाले खूप जबरदस्त हुशार ॲडजस्टेबल आणि लाघवी स्वभावाचे असतात सहा पंधरा चोवीस सहा पंधरा चोवीस हा शुक्राचा नंबर आहे शुक्र म्हणजे मटेरियल गेन शुक्र म्हणजे ग्लॅमर शुक्र म्हणजे बाकी सगळ्या सुखवस्तू सुखसाधनं सगळ्या गोष्टी आहेत तर सहा नंबर शुक्राचा आहे देवांचे देव म्हणजे द्रोणाचार्य दैत्यांचे देव म्हणजे शुक्राचार्य आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या मिळतात त्या शुक्राचार्यांच्या हिशोबाने मिळतात आणि तीन नंबर स्पिरिच्युअलिटीचा आपण नंबर धरला जातो तर या सहा नंबर म्हणजे तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे ग्लॅमरमध्ये जायचं आहे काही नवीन गोष्टी करायच्या असतील वेगवेगळ्या वे सौंदर्य प्रसादनांच्या किंवा ग्रह आहे शुक्र तो खूप कोमल नाजूक आहे त्यामुळे तो फॅमिलीअर पण मानला जातो फॅमिलीचे जे लोक जास्त मी म्हणेन फॅमिलीची केअर करतात फॅमिलीला सल्ला देणारे असे पण सहा नंबरच्या लोकांची ओळख होऊ शकते जास्त प्रमाणात हा सहा नंबर आला तुमच्या जन्मतारखेत तर तो इनसिक्युरिटी देऊ शकतो सो so इनसिक्युरिटीची भावना होणे किंवा समोरच्याची जास्त काळजी करणे असं पण मी म्हणेन जर तो सहा जास्त वेळ आला तर सहावाल्यांनी थोडंसं स्वतःचे इमोशन आणि इनसिक्युरिटी सांभाळायची गरज आहे जेव्हा तो सहा नंबर जास्त वेळा येईल तुम्ही तुमच्या जन्मतारखेचं कॅल्क्युलेशन करून बघा की आपल्यामध्ये सहा नंबर जास्त वेळा आहे का आपल्यामध्ये नक्की ती इन्सिक्युरिटी आहे का ज्यांच्याकडे एक जास्त वेळ आहे ते जास्त वेळा जास्त कम्युनिकेशन करतील खूप एक्स्ट्रा बोलतील कारण एक नंबर सूर्याचा नंबर कम्युनिकेशनचा पण कारक आहे तर ते तुम्ही बघू शकता चार नंबर ज्यांच्याकडे खूप जास्त प्रमाणात आहे ते लोक करिअर करत शिकतात एक पण करिअरला जातात वेगळ्याच ठिकाणी हा माझा खूप दिवसाचा रिसर्च आणि अनुभव आहे ज्यांच्याकडे चार नंबर जास्त वेळ आहे त्यांच्याकडे आपण असं म्हणून मी आता जसं सा सांगितलं चार नंबर डोक्याचा भाग तर ते डोकं जास्त आहे त्यामुळे ते कुठं 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 चालवायचं ह्या वेगवेगळ्या गोष्टी असतात त्यामुळे ते शिकतात एक का ह्याच्यात पण करिअर करतात दुसऱ्या म्हणजे शाखेमध्ये सात नंबर केतूचा नंबर सात नंबर स्पिरिच्युअल नंबर मी खरंच सांगते खरंच आपली जन्मतारीख बघा ज्यांच्याकडे सात नंबर जास्त वेळा आहे ते जास्तीत जास्त धोका खाणारे इन्सान म्हणू शकतो कारण ते जास्त इमोशनल होऊन समोरच्यावरती विश्वास ठेवतात आणि प्रत्येक वेळेस तो घाताला त्यांना सामोरं जावं लागतं तर सातवाल्यांनी थोडे इमोशनला कंट्रोल करून डोक्याचा वापर करून प्रॅक्टिकलरित्या जर का ते चालले तर नक्कीच त्यांना तो त्रास कमी होईल असं मी हंड्रेड पर्सेंट म्हणेन कारण सात नंबर स्पिरिच्युअलिटी पण देतो सात नंबर इंट्युशन पॉवर देतो सात नंबर क्रिएटिव्हिटी देतो सात नंबरवर लोक स्वतःच्या शैलीत बऱ्याचशा गोष्टी करू शकतात पण तेवढेच ते म्हणजे लाघवी असतात तेवढेच ते जास्त लोकांवरती विश्वास ठेवणारे असतात तर थोडासा विश्वासघात कमी झाला आपला तर आपल्याला जास्त चांगला फोकस करता येईल आपल्या जीवनावर आयुष्यावर तर बघा जरा सात किती वेळा आहे तुमच्याकडे आणि त्याचं काय होतंय नक्की mm. आठ नंबर शनीचा नंबर आहे शनीला सगळे घाबरतात कारण शनी स्लो प्लॅनेट आहे शनी एका राशीत कुंडलीत अडीच वर्ष असतो आणि शनीचं एक सर्कल पूर्ण व्हायला तीस वर्ष लागतात त्यामुळे शनी थोडं हळूहळू हळू रिझल्ट देतो पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कुणाला पेशन्सच नाही आहेत त्यांना सगळ्यांना लवकर हवं आहे जर तुमच्या कुंडलीत शनी नसेल जर आठ नंबर नसेल तर पैसा किती आला किती गेला याचं ध्यानच नसणार आहे म्हणजे अकाउंटेबिलिटीज नसणारे हा एवढे आले एवढे गेले असं होतं ज्यांच्याकडे आठ असेल त्यांच्याकडे तो हिशोब बरोबर ठेवला जातो आठ नंबरवाले थोडेसे डिसिप्लिनमध्ये राहणारे इंट्रोवर्ड असणारे जिद्दी स्वभावाचे असतात तर अशा लोकांनी घरात एक डिसिप्लिन मेंटेन करतात त्यामुळे आठ एक घरात असावा घरातल्या आजूबाईच्या लोकांना आवडणार नाही ना, पण आठ नंबरवाला असला तर ते घर व्यवस्थित राहील कुठलीही गोष्ट इकडची इकडे होणार नाही ना, कारण त्यांना स्वतःला डिसिप्लिन आवडतं तर आठ नंबरवाल्यांसाठी खूप जास्त चांगल्या चांगल्या अकाउंट आहे फायनान्स आहे पेट्रोल आहे केमिकल्स आहेत अशा इंडस्ट्रीज खूप चांगल्या रित्या ते लोक हँडल करू शकतात नऊ नंबर मंगळाचा नंबर आहे ॲग्रेसिव्हनेसचा नंबर आहे नऊ नंबरवाले कसे असतात थोडेसे हायपर असतात आक्रमक असतात घडीत मासा घडीत तोला थोडंसं एक इगो इश्यू त्यांच्यामध्ये खूप जास्त असतात पण ते प्रेमळ इतके असतात तो नऊ नंबर जास्त वेळा जर का आला ना तर दिशाहीन होण्याचे काम होऊ शकतं त्यांना डायरेक्शनलेस असल्यासारखं वाटू शकतं की काय करू काय करू तर नऊ नंबर किती वेळा आहे तुमच्या कुंडलीत हे पहिले कुंडलीत म्हणण्यापेक्षा जन्मतारखेच ते तुम्ही पहिले चेक करा आणि त्या त्या गोष्टी गोष्टी घडतायत का आपण तसे आहोत का आपले ग्र तसेच काम करतायत का आपले नंबर तसेच आहेत का हे जाणून घ्यायला काय हरकत आहे हे जाणून घेतलं तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळतील होणारा मनस्ताप असेल की माझ्यासाठीच का हे असंच का हे तसंच का मी जेव्हा जेव्हा कन्सल्टेशन करते तेव्हा निगेटिव्हच जास्त मला ऐकू येतं आमच्या आईवडील गरीब होते आमच्याकडे सोर्सेस नव्हते आमच्या गावाकडे का आम काही नव्हतं आम्हाला काहीतरी दुसऱ्या लोकांचा त्रास झाला शेजारचे आम्हाला त्रास देतात आम्हाला मनासारखं शिक्षण घेता आलं नाही मग आम्ही असंच झालं आमच्या भावा बहिणींनी असं केलं आमच्या वाटण्या होत नव्हत्या इतके नाही 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 असेच गोष्टी आहेत त्यामुळे या नाहीकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे हे बघूयात त्याला जास्त चांगला करूयात कारण जे आहे ते आपलं आहे ना त्याला वाढवलं तर नक्कीच आहे जे नाही आहे ते आपलं नाही बऱ्याचशा लोकांना दुसऱ्याची ही गाडी हीच आमच्याकडे मारुतीच व्हॅन आहे आणि मग त्यांच्याकडे ती वॅगनर आहे किंवा मर्सिडीज आहे हे एक दुःख खूप विचित्र दुःख आहे लोकांचं की त्याच्या तो बिझनेस तो करतो त्याला एवढे पैसे मिळतात मी पण करू का माझ्याकडे बरेचसे लोक सांगायला येतात नाही मी बघितलो होतो त्या हॉटेलमध्ये खूप पैसे मिळतात अहो पण त्या हॉटेलवाल्याचं दुःख हॉटेलवाल्याच माहिती आहे की रोज वेटरचा पगार काय करायचा आहे लोकं कसे आहेत रोजचा खर्च किती आहे आणि काय होतंय मी नेहमी म्हणतात ना जाऊ त्याच्या गावात <laughs> तेव्हा त्या सगळ्या गोष्टी कळतील पण असं नाही आहे तुम्हाला काय आहे तुमचं स्किल काय आहे हे न्यूमोलॉजी कळेल करिअर निवडताना न्यूमोलॉजीचा खूप चांगला फायदा होऊ शकेल कारण करिअर म्हणजे तुमचं लाईफ आहे आयुष्यभर तुम्हाला त्याच्यातनं पैसे मिळणार आहेत तर तुम्हाला नक्की काय करताय येतं हे इम्पॉर्टंट आहे माझा मामा म्हणला माझा काका म्हणला माझी आई म्हणली माझे वडील होते म्हणूनच मला करायचं आहे म्हणूनच मी करतोय हे सगळं इम्पॉर्टंट नाही आहे तुम्हाला नक्की कशात इंटरेस्ट आहे तुम्ही काय करू शकता आणि तुम्ही जे काही करता आहे त्याची स्थिती पुढच्या पाच वर्षानंतर काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे तुमचं करिअर शोधताना किंवा निवडताना बऱ्याचशा लोकांना फॉरेनला जायचं आहे शिकायला जायचं आहे कुणाला काय नोकरी करायला जायचं आहे काल एक मुलगा माझ्याकडे आला होता त्याच्या आईवडील माझ्याकडे घेऊन आले होते त्याला आणि तो मुलाची मी कुंडली बघितली सगळं झालं तर मी म्हटलं की का तुम्ही फॉरेनला नाही गेलात वगैरे काय जे काही डिस्कशनमध्ये चाललं होतं दहावी बारावीला ते आले होते त्याच्यानंतर ते आत्ता माझ्याकडे आले त्यांचं म्हणणं होतं दहावी बारावीला आम्हाला खूप चांगले मार्क पडले मॅडम तुमच्याकडे आल्यावर वगैरे मी म्हटलं मग मधल्या काळात तुम्ही माझ्याकडे कधीच नाही आलात आत्ता डायरेक्ट येत आहे कारण वर्ष बदलतं नंबर चेंज होतात काही लोक वर्ष वर्ष येतात पुढचं बघा हे कुणाकडे का जायचं असतं पुढचं वर्ष कसं आहे माझं पर्सनल इयर कसं आहे होणाऱ्या गोष्टी होणारच आहेत त्या कुणी थांबवणार नाही आहेत पण तुमच्या तुम्हाला तुमच्या मेहनतीला एक साथ किंवा मी हे करतो आहे बरोबर करतो आहे का नाही एक सपोर्ट सिस्टीम आहे तर तो मुलगा मला म्हणतो आहे की मला फॉरेनला जायचं आहे पण मी लग्न झाल्याशिवाय जाणार नाही मी म्हटलं ही कुठली पद्धत आहे आणि दुसरी गोष्ट मी जाणार आहे फॉरेनला मला इथे नोकरीच नाही करायची म्हणून तो इथे नोकरे पण शोधत नाही आहे तर मला त्याला एक रियालिटी चेक द्यावा लागला त्यावेळेस समोर त्याचे डोळे उघडण्यासाठी की बाबा फॉरेनला लोकं कमी आहेत का तिथे आहेत ती आहे लोक ते सोडून ते तुला का बोलवणार आहेत बर तू त्या हिशोबाने प्रयत्न करतोय का तुला इथे काही एक्सपिरियन्स आहे का तिकडं हिरवं हिरवं जंगल दिसतंय ते हिरवं हिरवं जंगल नाहीये तिथे गेल्यावर कळेल की ते नक्की काय आहे पण तुम्ही तुमचा वेळ का तू तु, तुझा वाया घालवतोय की माझं लग्न होईल अजून तर लग्न पण नाही तर मग तू तुझ्या पायावर उभं राहिल्याशिवाय ती बायको येणार कशी तुम्ही स्वतःला काही केलं बनवलं तर समोरनं गोष्टी होणार आहेत पण स्वतःची जबाबदारी पण तुम्ही सांभाळत नाही तर आता दुसऱ्याची घेणार ती कशी सांभाळणार आणि मी फॉरेनला जाईल म्हणून मी इथं काही नाही करणार तर काही गोष्टी डोळे उघडे ठेवून बघायला लागतील आणि घरातल्यांना काही गोष्टी बोलायच्या असतात पण त्यांना त्या बोलता येत नाही कारण घरात बाकीच्यांना वाईट वाटेल किंवा हे असं केलं काय होतं आणि थोडंसं ना आपण आपल्या लोकांसाठी एक वेगळं इमोशनल होतो किंवा एक वेगळा पडदा डोळ्यावरती ठेवतो जेव्हा मी त्याला नीट बसून समजून सांगितलं की अरे पहिले तू एक्सपिरियन्स घे तिथे लोक आहेत ते तुला का बोलवतील तुझ्या वेळ वाया चाललाय तुला नंतर कुठे नोकरी मिळणार आहे तुझ्या बायोटामध्ये बॅकलॉग दिसतोय आणि तुला जर का आत्ता नोकरी लागली तू एवढा शिकला आहे तुला नोकरी लागली तर तुला बायको मिळू शकते मग बायको आणि तू ठरव तुला फिरायला जायचंय कशाला जायचंय पण पहिले काहीतरी कर <laughs> लिटरली त्याच्या आईवडिलांनी माझे हातपाय जोडले की मॅडम हेच आम्हाला सांगायचं होतं पण आम्हाला हे सांगता येत नव्हतं आणि आम्ही तुमच्याकडे आलो म्हणून त्याला तरी म्हणजे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या म्हणजे आम्ही त्याच्यातच आहोत दिवस रात्र रा आम्ही कन्सल्टेशन करतोय करिअर गायडन्स करतोय हे सगळं करतोय सो वी आर अपग्रेड तर आम्हाला माहितीये की ह्या वर्षाला हे वर्ष आलंय त्याचं तर असं होणार आहे किंवा हे त्यांनी हे नाही केलं तर ह्या या गोष्टी घडणार आहेत आज दोन हजार बारा पासून मी टीव्हीवर तुमच्या समोर येते दरवर्षी दररोज म्हणजे दर, दर, दर महिन्याला आपण शोध करतोय वेगवेगळे क्लायंट वेगवेगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींमधनं कितीतरी लोकांनी फायदा करून घेतला आहे कलर नंबर सिग्नेचर किंवा त्यांच्या पत्रिकेत काय आहे कसली महादशा चालू आहे गोचर कुठं आहे नक्षत्र काय आहे मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत पत्रिका तुम्हाला खूप लवकर कळत नाही पण नंबर्सची भाषा पटकन कळते कारण सगळ्यांना ती क्युरियासिटी असते त्यामुळे मी नंबरच्या भाषेत जास्त गोष्टी सांगते पण बघताना आपण पत्रिकासुद्धा बघतो कारण सगळ्या गोष्टी मॅच व्हायला पाहिजे पत्रिकेत काही वेगळ्या गोष्टी असतील आणि न्युमोलॉजिकली काही वेगळं त्याचा एक आपल्याला समन्वय साधून त्याचं उत्तर द्यायला लागेल कारण पत्रिकेत शनी तुम्ही शनीचे असताल आणि तुमचा जन्मतारीख एक तारखेची असेल तर तुम्ही काय करणार आहात कारण इकडे सूर्य दाखवतो आणि इकडे जर शनीची कुंडली असेल तर त्याचा मध्य साधायला लागेल की शनी आणि सूर्याला कुठला ग्रह जास्त व्हायब्रेट करू शकतो त्याला कुठला ग्रह जवळचा आहे कुठला ग्रह पॉझिटिव्ह देऊ शकतो तर ह्या सगळ्याचा समन्वय साधून तुम्हाला काही गोष्टी करता येतील तर जोडीदाराची निवड करताना किंवा साईन करताना किंवा करिअर निवडताना बिझनेस करताना पहिले तर हे करिअर बरोबर आहे का किंवा हा बिझनेस बरोबर आहे का हे एक सल्ला घ्यायची खूप गरज आहे आणि जेव्हा तुम्ही तो सल्ला घेताल तेव्हाच त्या गोष्टी पुढच्या जास्त चांगल्या चालू शकतात मानसी मॅडम खरं तर त्या मुलाने तुमचं ऐकलं खरं तर सोनाराने कान टोचावे असं म्हणतात आणि सोनाराने कान टोचले म्हणून त्या मुलाने ऐकलं असं आपण म्हणूया पण तुम्हाला जर सुद्धा तुमच्याही मनात अशा बऱ्याच काही शंका असतील आणि तुम्हाला तुमच्या जीवनात पुढे जायचं असेल आणि त्यासाठी तुम्हाला अंकशास्त्राचं मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आय यांना जाऊन भेटू शकता त्यांचं समुपदेशन घेऊ शकता त्या नक्कीच तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवतील यानंतर आपण एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं स्वागत आपलं अंकशास्त्राचं आपल्या जीवनात काय महत्त्व आहे याविषयी आपण जाणून घेतो आणि सौ मानसिकाळे सुप्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ आपल्यासोबत आहेत कर्मा कर्मान्युमरोलॉजीचा मॅडम तुमचं पुन्हा एकदा स्वागत ब्रेकनंतर मॅडम बऱ्याचदा असं होतं की लग्न तर सगळ्यांना करायचं असतं लग्न करतात अगदी प्रेमविवाह पण करतात पण पुढे कुठेतरी जाऊन तडजोड करायला लागते किंवा शेवटी मन आहे मन कुठे कुणावर कधी येईल सांगू शकत नाही आणि त्यामुळे विवाहबाह्य संबंधांचं प्रमाण आजकाल खूप वाढलेलं आहे आणि हा प्रश्न मला कुठेतरी ठेवावासा वाटतं म्हणून याविषयी या, या उद्देशाने मला विचारायचं आहे की विवाहबाह्य संबंध याबद्दल तू म्हणतेस मी खरं सांगते की आत्ता करोनात सगळ्या लोकांची लग्न ठरली आणि बरीचशी लग्न मागच्या वर्षी तुटली म्हणजे बरेचसे क्लायंट असे आले आम आम की आम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे आमचं नाही जमत आहे त्यावेळेस आम्ही करोनामध्ये लग्न केलं मी असं म्हणेन की प्रत्येकाला नीट बघून लग्न करायची गरज आहे पत्रिका जेवढी इम्पॉर्टंट आहे तेवढे नंबर्स पण इम्पॉर्टंट आहेत कारण नंबर्समध्ये तुमचे स्वभाव गुण कळतात जर आपला स्वभावच कुणाबरोबर जुळला नाही कारण हा एक दिवसाचा प्रश्न नाही आहे आयुष्यभर तुम्हाला राहायचं आहे आणि आयुष्यभराची ती एक ॲडजस्टमेंट आहे लग्न म्हणजे त्याच्याबरोबरीनी एक तुम्हाला ॲडजस्टमेंट हा पण शब्द बरोबरच घेऊन चालावा लागेल कारण तुम्हाला जे आवडतं ते समोरच्याला आवडेलच हे नाही दुसरी गोष्ट तुम्हाला प्रत्येक गोष्टीला एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे लग्नानंतर तुम्हाला ती जबाबदारी आहे बाईला पण आणि पुरुषाला पण सामाजिक एक बंधन आहे आणि हे सगळं तोड लोकांना हे सगळं तोडून बाकीच्या गोष्टी करणं खूप इझी वाटतं जेव्हा ते गळ्यापाशी येतं का मध्यंतरी माझ्याकडे एक तू म्हणते तसंच एक क्लायंट आलं आणि ते असेच सांगायला लागले की त्याचा मोबाईल मी बघितला आणि ते असं चालू आहे मॅडम असं बघितलं तसं बघितलं आता मोबाईल ही तर खूप गोष्ट झाली आणि त्याचे फोटो आणि त्याचे मेसेज ती बायकोचे पण आणि नवऱ्याचे पण हेच आहेत आणि ह्याचा सगळ्याचा परिणाम तुमच्या मुलांवर नाही होते का मी त्या दोघांना हेच म्हटलं मला तुझ्याशी घेणं नाही तुझ्याशी घेणं नाही मला त्या मुलांवरती जास्त हे आहे की त्या मुलांचं भविष्य काय तुम्ही बोलताय ती बोलतीये आणि हे सगळं त्याच्यासमोर तुम्ही तो म्हणजे आदर्श ठेवत आहात आणि हा आदर्शच तो त्याच्या पुढे वापरणार आहे कारण मुलांना काहीही कळत नाही लहान असताना ते सगळं तुमच्याकडनं ॲबसॉब करत असतात त्यांचं सबकॉन्शियस माइंड ते सगळं रीड करत असतं आणि ते त्यांच्या फॅमिलीबरोबर तसंच बिहेव हो करणार आहेत पुढं तर पहिले ते खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही नक्की काय करताय मी न मी म्हणणारच नाही आहे की एक्स्ट्रा मॅरेज अफेअर हे खूप चांगलं आहे एक क्लायंट आत्ता आले होते गावाकडची लोकं होती त्या बिचाऱ्या म्हणजे बायकोनी पैसे वगैरे जमा करून मुलांचं कन्सल्टेशन घेतलं नवऱ्याचं कन्सल्टेशन घेतलं सगळं झालं कुंडली दाखवते सगळं सगळ्या mm -hmm. गोष्टी कुंडली दिसतात कारण जे तिथे असतं तेच इथं बघायला मिळतं फक्त बघणाऱ्याची नजर असते की तुम्ही काय बघताय पण जेव्हा नवरा बायको माझ्या पुढे येतात तेव्हा एक मोठी जबाबदारी असते कारण काही एखादी गोष्ट जरी चुकून काही झालं तर त्यांच्या संसारात काहीतरी गोष्टी घडू शकतात किंवा त्यांच्या मनात ते काहीतरी चालून जाऊ शकतं आम्ही म्हणजे एक म्हणतो की एक पिल्लू ते सोडलं गेलं की ते कायम त्यांच्यामध्ये लागू शकतं तर खूप विश्वासाने बोलायला लागतं म्हणजे मी लिटरली हे म्हणेन की त्या नवऱ्यानी त्या बायकोला बाहेर पाठवलं आणि मला सरळ म्हणतोय की बघा आहे काय माझं काही दिसतंय का माझं काही का, का होईल का आहे का मी म्हटलं सर ह्या सगळ्या गोष्टी आपणा घर ज्याला की कोणी होली नाही करते तुमच्या मुलाकडं बघा त्याचं तुमच्या बायकोकडं बघा खूप जास्त कॉन्सिलिंग केल्यावर काही गोष्टी त्या माणसाला पटल्या पण इतकं आता म्हणजे मी तू म्हणतीस ना की प्रमाण खूप वाढलंय खरंच वाढलंय आणि या सगळ्याचा गोष्टी बघा जोपर्यंत ते लांब आहे तोपर्यंत सगळं ठीक वाटतो पण जेव्हा स्वतःची शाश्वत करते तेव्हा बाकीच्या गोष्टी करतात आणि तुमच्यावरती एक पूर्ण जबाबदारी असते आणि या सगळ्यामुळे काय होतं तुमचे आईवडील डिस्टर्ब होतात अख्ख्या दोन फॅमिलीज डिस्टर्ब होतात ते पण नाही बघत आणि एक छोटीशी चूक आपल्याला आयुष्यभरासाठी खूप महा म्हणजे महागात पडू शकते तर या सगळ्या गोष्टीचा खूप उपयोग करण्यासाठी म्हणजे न्युमोलॉजिकली उपयोग करून घ्या पहिलेच बघून घ्या आपल्या पार्टनरमध्ये कुठले नंबर आहेत तो कसा आहे त्याच्या आवडीनिवडी काय आहेत आणि तो तुमच्यावर साठी कसा म्हणजे ॲडजस्टेबल ठरू शकतो किंवा तुम्हाला कारण हे आयुष्यभराची ही साथ आहे आणि आयुष्यभरामध्ये जर का कुठे यू टर्न आला तर त्याचा म्हणजे तो जो रस्ता चुकलेला आहे तो सगळ्यांनाच घातक आहे अख्ख्या फॅमिलीला पण कारण तुमची पूर्ण एनर्जी तिथं वेस्ट होती आहे कोर्ट कचेऱ्या करणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे सात सात आठ आठ वर्ष लोकांचे निकाल लागत नाही आहेत डिवोर्स मिळत नाही आहेत तुमचा वेळ चालला आहे तुमचा पैसा चालला आहे तुमचं वय चाललं आहे आणि एक एक दिवस महत्त्वाचा आहे त्याचा आनंद घेणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण गेलेला दिवस परत येणार नाही आणि बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी खूपच चुकीच्या आहेत त्याचा तुम्ही स्वतःवरती पण हे करा आणि समोरच्यावरती पण करा आणि नंबर्स पहिले समजून घ्या ना की आत्ता पर्सनल इयर काय चालू आहे आत्ता मानसिकता काय चालू आहे आत्ता तुमच्यामध्ये काय नक्की इशूज आहेत कारण नवरा बायको दोघांनी एकमेकांना वेळ देण्याची गरज आहे एकमेकांशी बोलतो होण्याची गरज आहे एकमेकांशी सुसंवाद आणि प्रत्येकालाच प्रॉब्लेम बघा दिवसभर बाई पण ठकती आहे नवरा पण थकतो आहे संध्याकाळी घरी येत आहेत सगळ्या गोष्टी येतात शनिवारेवार एक आपल्यासाठी ठेवूयात स्वतः बोला परस्परांशी विचार जाणून घ्या एकमेकांच्या <laughs> खुशिया मी मागे पण सांगितलं होतं की एक गजरा आणि एक या गोष्टी सुद्धा म्हणजे मागच्या एका एपिसोड मध्ये सांगितलं होतं ते सुद्धा खूप काम करू शकतं एक ट्रिप होऊ शकते मी नेहमी सांगते की तुम्ही घरातली निगेटिव्हिटी जर का आपण काढायची म्हटलं तर मिठानी <laughs> दृष्ट काढतो तर एका समुद्रकिनारी जाऊ तिथे सगळं मीठच आहे तिथे आंघोळ करून आलं तर ती निगेटिव्हिटी निघून जाईल आणि एकमेकांना वेळ दिला जाईल आणि एक ट्रिप होईल चांगली तर तुमच्यामध्ये वेळ पण दिला जाईल समुद्र स्नान करणं ही पण एक ट्रिप आहे <laughs> निगेटिव्हिटी कमी होण्याची आणि घरातलं वातावरण पण चांगलं राहील पण तुम्ही हे लक्षात घ्या त्याचा सगळा परिणाम नातेवाईकांवर मुलांवर खूप होतो आईवडिलांनी तुमच्यासाठी खूप खस्ता खाल्ल्यात आणि ह्या वयात ते जे म्हणजे त्या आईवडिलांची तोंडं जर का बघितली ते येतात तेव्हा बघितलं तर असं इतकं वाईट वाटतं की अरे हे कारण खूप त्यांची आता वय कसली आहेत आणि ते काय असे कोर्टाचे चक्कर मारत आहेत भविष्यवाल्यांकडे जाऊन विचारतात की हे कधी संपणार आहे कधी डिवोर्स मिळणार आहे हे खूप चुकीचं आहे तर हे सगळी जबाबदारी आपल्यावर आहे की आपण नक्की कसं वागतो नक्कीच तर मानसी मॅडमनी अशाच पद्धतीने अनेकांना समुपदेशन केले आहे अनेकांना मार्गदर्शन केलेलं आहे अंकशास्त्राच्या माध्यमातून त्यापैकी काहींच्या प्रतिक्रिया पाहूया दोन दिवस मी आता हा वर्कशॉप अटेंड करते मला खूप छान वाटलं माझं पण कोविडपासून माझा कॉन्फिडन्स लेवल खूपच कमी झाली होती मी जवळजवळ तीन चार वर्षांनी एकटी घराच्या बाहेर पडली आहे या क्लाससाठी मला कोविड झाला होता त्यामुळे त्या ह्याच्यात मी घराच्या बाहेर जात नव्हते एकटी कधी तर ह्या अंकशास्त्राविषयी जी माहिती मॅडमनी सांगितली ती अतिशय सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत सर्वांना मिळून मिसळून कसा व्यवस्थित म्हणजे हसत खेळत वर्ग त्यांनी शिकवला आणि पुढचाही त्यांचा वर्कशॉप करायची माझी फार इच्छा आहे तर त्याप्रमाणे मी येईन आणि सर्वांना इथं जम इथं मला जे सर्व सहकारी भेटले त्या सर्वांचे धन्यवाद मी सुजाता गांगोडे मी मानसी काळे मॅडमचं साम व्हीला मी त्यांना म्हणजे त्यांचं हे न्यूमरोलॉजिस्ट संदर्भामध्ये मी त्यांचं लाईव्ह पाहिले ना त्यावेळेस मला असं म्हणजे वाटलं किंवा न्यूरोलॉजी नेमकं काय आहे आणि ते शिकाय असं म्हणजे मला वाटलं मग तेव्हा मी कॉन्टॅक्ट केलं आणि डायरेक्ट मी त्यांच्या कोर्सलाच येऊन बसले मी मला त्याबद्दलची काहीच माहिती नव्हती आणि इथे आल्यानंतर जे मला म्हणजे शिकायला मिळालं माहिती मिळाली ना ते म्हणजे मी म्हणजे विचारच करू शकत नाही की म्हणजे एवढं असं काही असू शकतं न्युमोरॉलॉजी मध्ये आणि आता याच्यानंतर त्यांचे जे काही ऍडव्हान्स कोर्सेस वगैरे तर त्या तेही शिकण्याची माझ्यामध्ये आता म्हणजे इच्छा निर्माण झालेली आहे थँक्यू ना मानसी मॅडम ईमेल आलेला आहे दीपाली राजगुरू कोल्हापूरच्या आहेत त्या त्यांची जन्मतारीख आहे सोळा चार एकोणीसशे एकोणनव्वद आणि जन्मवेळ आहे सहा वाजून अठ्ठावीस मिनटं आणि जन्मस्थान आहे त्यांचं सांगलीचं आणि येस हा पण त्यांचा प्रश्न फार वेगळा आहे चार महिन्यांपूर्वी घटस्फोट झालेला आहे आणि दुसऱ्या लग्नाचा योग त्यांच्या कुंडलीत आहे का याविषयी त्यांना विचारायचं आहे किंबहुना दुसरं लग्न करण्याचा निर्णय योग्य आहे का असं आहेत त्या तुमचं कॉम्बिनेशन येतं तुम्ही मला जन्मतारीख जी दिली आहे सोळा चार एकोणीसशे एकोणनव्वद तर ते कॉम्बिनेशन येतं केतू आणि चंद्राचं मी आत्ताच मग आजच्या सांगितलं की चंद्र मनाचा कारक आहे आणि केतू म्हणजे खालचा भाग म्हणजे दोन्हीकडे पुढेही इमोशन आहेत मागेही इमोशन आहेत तर हा ह्या मॅडमला जास्तीत जास्त सपोर्ट सिस्टीमची गरज आहे एक त्यांना पुश किंवा एक आपण म्हणतो ना प्रेमाची गरज आहे तर ह्या मॅडमनी स्वतःचा एक कॉन्फिडन्स वाढवावा मॅडम आपण दुसऱ्याला बदलू शकत नाही आपण स्वतःला बदलू तर तुम्ही तुमच्या पायावर कसं उभं राहताय ते बघा कारण आत्ता दोन हजार चोवीस खूप चांगलं वर्ष आहे तुम्हाला काही शिकायचं असेल अजून अपग्रेड होण्यासाठी ते तुम्ही शिकू शकता लग्नाचे योग मला दोन हजार सव्वीस नंतर दिसतं म्हणजे सव्वीसच्या जूनपासून दिसत आहेत तर मी म्हणेन की आत्ता आपण आपल्यावरती लक्ष देऊयात आत्ताशी चार महिन्यापूर्वी घटस्फोट झाला आहे ना तर तुम्ही तुमच्यावरती लक्ष द्या जुन्या झालेल्या चुका आपण परत करणार नाही आहोत आणि आत्ता दोन हजार सव्वीसपासून योग दिसत आहेत लग्नाचे दुसरं लग्न डेफिनेटली होऊ शकतं पण अपेक्षा ठेवली की अपेक्षा भंगाचं दुःख जास्त फगावं लागतं तर पहिल्या ह्याच्यात ज्या इमोशनल तुम्ही होतात तर ते आता तुम्ही कॉन्फिडंट बना सूर्याला जल टाका पाचू नावाचं रत्न वापरू शकता आणि स्वतः एक्सरसाइज करा थोडंसं ब्रीदिंग एक्सरसाईज बॉडी एक्सरसाइज करूयात मॅडम कारण काय माहिती का, का निगेटिव्हिटी खूप आहे ती बाहेर कशी येणार आहे तर तुम्ही थोडंसं ब्रीद केलं थोडंसं एक्सरसाईज केली तर तुमच्या स्वतःवरती काम होईल तुमची पर्सनॅलिटी चेंज करा तुमची ॲटिट्यूड मला खूप जास्त चांगली पाहिजे पॉझिटिव्हनेस पाहिजे तुमच्यामध्ये तर बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात आणि नक्कीच लग्नाचे चान्स आहेत तुला लग्न जर तुला राशीवाल्या स्वाती नक्षत्रवाला एखादा मुलगा जर का मिळाला तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्यासाठी होऊ शकतो नक्कीच आणखी एक प्रश्न आलेला आहे मॅडम सुधीर रत्नाकर खेडेकर कर्जत त्यांची जन्मतारीख आहे पंधरा तीन दोन हजार चार आणि जन्मवेळ आहे सात वाजून पंधरा मिनिटांची ठाण्याला जन्म झालेला आहे त्यांचा तर त्यांचा प्रश्न असा आहे की त्यांना फायनान्स क्षेत्रात करिअर करायचं आहे तर ते होईल का फायनान्स फायनान्समध्ये त्यांना करायचंय आता ही कुंडली ट्विस्ट आहे थोडी या कुंडलीमध्ये पंधरा तीन दोन हजार चार मी नेहमी जे म्हणते ना नुसतं निमरोलॉजी बघून फायदा नाही तुम्हाला ज्योतिष पण बघायला लागेल कारण ज्योतिषमध्ये यांची रास येते धनू आणि न्यूमरोलॉजिकली हा जो मुलगा आहे हा मुलांक सहा आणि भाग्यांक सहाचा आहे तीन आणि सहा म्हटलं तर छत्तीस साकडा तयार होईल सो so, ह्यांना जे फायनान्स मध्ये कधी करायचंय ते कुंडलीच्या हिशोबाने एकदम परफेक्ट आहे कारण धनु लग्न आहे नॉलेज आहे बाकीच्या धनु वाल्यांना थोडं पैसे कमवणे किंवा फायनान्समध्ये असणे ह्याचा जास्त चांगला इम्पॅक्ट असतो आणि सहावाले शुक्रवाले आहेत त्यामुळे या ट्विस्ट पर्सनॅलिटीमध्ये आपल्याला नक्की बघायला लागेल की तुमचा लग्नेश कोणता आहे तुमच्या कर्मस्थानात कुठली रास बसली आहे तिथे कुठला ग्रह बसला आणि तो तुम्हाला किती सपोर्ट करतो आहे निमरलॉजी तर आहेच पण कुंडलीतनं आपण तुम्ही जर का बघितलं आता दशा कोणत्या चालू आहेत महादशा कोणत्या चालू आहेत हे सगळ्याचा जर का अभ्यास करून सारासार जर का उत्तर काढलं तर नक्कीच तुम्ही करू शकता असं दाखवतं निमरलॉजीनी आपण असं म्हणू की यांना तुम्ही जे म्हणता ना फायनान्स तर मी म्हणेन की सी वगैरे असं पण असू शकतं किंवा तुमचे जे पोर्टफोलिओ मॅनेजर असतात बघा मॅडम मी ह्याच करिअरला एक वेगळं वळण देते कारण सहा आहे म्हणजे मटेरियल गेन आहे ग्लॅमर आहे तर आणि त्यांना फायनान्सच्या रिलेटेड करायचं आहे तर तुमचे पोर्टफोलिओ मॅनेजर असतात फायनान्स ऍडवायझर असतात की जे तुमचे पैसे व्यवस्थित ठिकाणी लावून देऊ शकतात ते हा मुलगा करू शकतो म्हणजे निमरलॉजी पण आली कारण त्याला आपण एक वेगळं करिअर दिलं आणि तुम्हाला जे ॲस्ट्रोलॉजीनी करायचं ते पण होऊ शकतं आणि हे जरा हटके आहे तुम्ही जर का काही वेगळं केलं हटके केलं तर ते लोकांना जास्त भावत सगळे सेम तर लोक सगळंच करतात पण तुम्ही काहीतरी वेगळं केलं तर नक्कीच गोष्टी होते मी बिझनेसमध्ये पण तेच सांगते आपल्या बिझनेसमध्ये असा वेगळे पण आणा सगळेच बिझनेस सगळीकडे आहेत तुम्ही काही नवीन वेगळं करणार नाही आहात आहे बाजारात सगळं तुम्हाला फक्त तुमचा ठसा उमटवायला तुमच्यासाठी वेगळं काहीतरी करायचंय तर युनिक काहीतरी बाजारात आणलं युनिक काहीतरी तुम्ही केलं तर नक्कीच तो बिझनेस चालू शकतो तर ह्याच हिशोबाने आपण त्या बिझनेस कन्सल्टेशनच्या ट्रिप देतो करिअर गायडन्सच्या टिप देतो किंवा मी क्लासेस शिकवतो दोन दिवसाचं आपला न्यूमोलॉजीचं वर्कशॉप असतं त्याच्यात मी स्वतः शिकवते दहा ते सहा क्लास चालतो तुमच्या जन्मतारखेत मिसिंग नंबर कोणते आहेत रिपीटेड नंबर कोणते आहेत नक्कीच हे तर तुम्हाला स्वतःच स्वतःला कळू शकतं की माझ्या जन्मतारखेत तीन नाहीये माझ्या जन्मतारखेत दोन नाहीये कारण प्रत्येकाच्या जन्मतारखेत सगळेच नंबर असतील असं नाही कुठले नंबर कमी असतील कुठले नंबर जास्त असतील तर हे तर आपण बघून ठरवू शकतो की आपल्यामध्ये कशाची कमी आहे तर त्या नंबरच्या हिशोबाने आपण मंत्र म्हणू शकतो त्या नंबरच्या हिशोबाने कुठला खडा वापरू शकतो कलर्स वापरू शकतो हे सगळ्या गोष्टी तर होऊ शकतील आणि ते नंबर तुमच्यासाठी एक लकी नंबर सकारात्मक नंबर पॉझिटिव्ह नंबर म्हणून पण होऊ शकतात तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये डीप नॉलेज आहे हे तुम्ही शिकू पण शकता वैयक्तिक मार्गदर्शन घेऊ शकता माझे जुने एपिसोड्स आहेत जे यूट्यूब टूबला आहेत इंस्टाग्रामला आहेत तो आपल्या फेसबुक पेजला आहेत ते तुम्ही फॉलो करू शकता प्रत्येक नंबरची माहिती तुम्हाला मिळू शकेल आणि आपलं वैयक्तिक मार्गदर्शन पुणे ठाणे दादर नाशिक कोल्हापूर गोवा या ठिकाणी असतंच असतं ज्यांना कुणाला मला स्वतः वैयक्तिक भेटायचं कारण वैयक्तिक मार्गदर्शन हे वेगळं आहे तुम्ही जेव्हा माझ्या पुढे वन टू वन मध्ये बसता तेव्हा तुम्ही बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या पर्सनल लेवलला जाऊन आपण सॉर्ट आउट करू शकतो काही गोष्टी बाहेर बोलल्या जात नाही आतल्यात मनात खाल्लं जातं आता बऱ्याचशा मुलींना मी बघते की बऱ्याचशा मुली घरी काही गोष्टी सांगू नाही शकत तर त्या स्वतःच मला स्वतःच आई वडिलांना म्हणतात की तुम्ही थोडं बाहेर बसता का मी मॅडमशी बोलू का तर त्यांना ते कम्फर्टेबल वाटतं की हा मी मॅमला सांगितलं तर होऊ शकतं अशा खूपश्या गोष्टी आहेत या गोष्टी जर का आपण केल्या तर त्याचा फायदा नक्कीच होऊ शकेल नक्कीच मॅडम आणखी एक आपल्याकडे प्रश्न आहे तो म्हणजे किंजल राठोड यांचा मुंबईच्या आहेत त्या पण जन्मस्थान त्यांचं जन्मस्थळ आहे अहमदाबादचं त्यांची जन्मतारीख आहे अठ्ठावीस तीन दोन हजार नऊ आणि जन्मवेळ आहे तेवीस पंचावन्न दहावीला आहेत त्या आणि करा, त्या असं विचारतात की त्यांना पुढे कुठल्या क्षेत्रात करिअर कडा करायचं आहे त्याविषयी मार्गदर्शन हवं आहे <laughs> एक सहा म्हणजे मुलांक एक आणि भाग्यांक सहा खूप जास्त इगो किंवा खूप जास्त इमोशन अशा दोन्हीचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये आहे तर ह्याच्यामध्ये ह्यांना बॅलन्स राहायची खूप गरज आहे आणि ही नी जर काही ॲडमिनिस्ट्रेशन लेवलचे पण कोर्सेस केले किंवा बाकीच्या पण काही गोष्टी जर का केल्या एक्स्ट्रॉ नॉलेजसाठी अभ्यास करिक्युलम करणारच होता आपण पण मास्टर्स पण कुठल्या गोष्टीत केलं फॉरेनला जाण्याचे योग पण इथे दाखवत आहेत तर मास्टर्ससाठी फॉरेनला जाऊन तिथून जरी आपण आलो काही गोष्टी करून किंवा तिथे काही गोष्टी केल्या तर त्याचे योग इथे दाखवत आहेत आता योग आहे पण हो योगांना फलित होण्यासाठी काम तो तुम्हाला तो फिर अभी तो 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 रहे। तर तुम्हालाच करायचं आहे जादूची कांडी तर फिरणार नाही आपप बिपप तर काही घडणार नाही तर मेहनत तर करायलाच लागणार आहे तर याच्यामध्ये हिच्यामध्ये नॉलेज आहे त्या नॉलेजचा फायदा जर काहीने केला तर खूप चांगला रिझल्ट येऊ शकतो पण थोडंसं इमोशनल इम्बॅलन्स नको आहे पॉझिटिव्हिटीवर खाली नको आहे हेनी पाचू नावाचं रत्न वापरलं तरी चालेल सिल्वर कलरचं एक घड्याळ वापरलं तर चालेल आठ सतरा सव्वीस आणि तीन बारा एकवीस तीस या तारखांना कोणतंही महत्त्वाचं काम करायचं नाही आहे ते नाही केलं तर बाकीच्या गोष्टी होऊ शकतात आणि बरच चांगल्या गोष्टी आत्ता दाखवत आहेत आता दहावीला जसं असेल तसं बारावीला खूप जास्त प्रयत्न करून म मार्क मिळवायची गरज आहे ईशान्य कोपऱ्यात बसून अभ्यास केला उत्तरेकडे किंवा के पूर्वेकडे बघून तरी चालेल मंत्र म्हणायची गरज आहे प्रज्ञा सोत्र अथर्व शीर्ष हे मी फुल कन्सल्टेशन देते कारण काय माहिती दहावी बारावी हा पाया आहे आणि हा पाया जर का परफेक्ट नसेल हा पाया जर का कुमकुवत असेल तर आपण वरती बिल्डिंग बांधू शकत नाही प्रत्येक ठिकाणी दहावी बारावीचे मार्क लागतात हा लहान मुलांच्या लाईफचा एक टर्निंग पॉईंट आहे की ह्या टर्निंग पॉईंटवर खरंच घरच्या पालकांनी पण लक्ष द्यायची गरज आहे ॲक्च्युली घरातल्या पालकांना पण खूप टेन्शन असतं आमचा मुलगा दहावी ते बारावी ते पण ते प्रॉपर टेन्शन नाही म्हणजे घेऊन त्याचं प्रॉपर गाईडलाईन्स देऊन त्या मुलाला प्रॉपर सपोर्ट देऊन कारण तोही घाबरलेला असतो बाकीच्यांनी तो बाऊ केलेला असतो दहावी बारावीची परीक्षा आहे तुमचा मुलगा धावी मी हे अगदी म्हणजे मी खूप मुलांचं ऐकलं की नाही त्याचा क्लास बंद केला आहे त्याला खेळणं थांबवलं आहे कारण तो आता दहावीत आहे ना मी म्हणते की अरे तुम्ही दहावीत आहे म्हणून थांबवाला तरी तो दोन तास जरी अभ्यास करतोय त्याच्या किती लक्षात राहतंय पहिले हे बघा कारण त्याचं अर्ध लक्ष त्या खेळण्याकडे कारण तो आत्तापर्यंत खेळत आलाय तर ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत तर त्याच्यावरती लक्ष देणे त्याच्या मेंटल हेल्थवरती त्याचं फिजिकल हेल्थवरती कारण दहावी बारावीचा बाऊ करण्यापेक्षा नक्की काय करायचं आहे कुठल्या करिअरसाठी नक्की फोकस करायचं आणि नक्की काय घ्यायचं आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे आत्ता नक्कीच आणखी एक मानसी मॅडम बऱ्याच जणांना न्युमरोलॉजी शिकायची आहे अंकशास्त्र शिकायचं आहे तर त्याविषयी तुम्ही जे क्लासेस घेता घ्या तुम्ही जे कोर्सेस ऑफर करता कर्मा न्युमोलॉजीच्या माध्यमातून त्याविषयी सांगा मी निमोलॉजी स्वतः शिकवते कारण मी म्हणते की जे मला येत आहे ते तुम्हालाही यावं तुम्हाला स्वतःचं स्वतः भरपूर गोष्टी कळाव्यात कारण आपली एकदा जन्मतारीख कळली तर आपण भरपूर लोकांचं पण लगेच जन्मतारीख बघून ठरवू शकतो की नक्की अरे माझ्याशी हा माणूस कसा वागतो आहे घरातले नक्की असे का करतायत कारण घरात अर्धा निम्मा त्रास आपल्याला घरातनं सुरू होतो <laughs> कारण घरात पण एवढं मी सांगेन घरात जी लोकं राहतात तीच आपली असतात बाहेरची लोक आपली नसतात पण तो जो इन्फ्लुएन्स आहे ना बाहेरचा तो जास्त असतो कारण आई आता लहान मुलांना तर अगदी ते रोजचं वाक्य आहे मला माझे वडील इरिटेट करतात oh, हे हरे. तर <laughs> कॉमन वाक्य मी रोज ऐकते मुलांच्या तोंडून hmm. की मला माझे वडील इरिटेट करतात ऍक्च्युली ते इरिटेट करत नाही शेवटी आईवडील आई वडीलच आहे आई कुठल्या आईवडिलांना वाटणार आहे की आमच्या मुलाचं वाईट व्हावं कुठल्याच वडिलांना वाटणार नाही पण मुलांनी पण त्यांना समजून घ्यायची गरज आहे आणि त्यांना यांना समजून घ्यायची गरज आहे जो जो संवाद आता जर पूर्वी होताय दोन धपाटे देऊन करत होत तर आता धपाटे तर देऊ शकत नाही पण सांगताना तुम्हाला त्यांच्या लेवलला येऊन सांगायला लागेल तुम्ही जे म्हणता नको करू अभ्यास तर त्याच्यामागचं लॉजिक सांगायला यायला पाहिजे माझ्यापर्यंत पण मुलं येतात तेव्हा मी त्यांना लॉजिकली पटवून देऊ शकते कारण सुरुवातीला ते अशाच आविर्भावात येतात काय काय होणार आहे काय सांगणार आहे काय नको म्हणजे असंच असतं मग जेव्हा त्यांना त्यांच्या कलेने घेऊन थोडं थोडं ओपन अप करून थोड्या थोड्या गोष्टी त्यांना पटतील अशा जर का सांगितल्या तर ॲटोमॅटिकली त्या काही गोष्टी फॉलो करू शकतात बरं ह्याच्यात जादूटोना तंत्र मंत्र तर आहे नाही काय काही ज्या व्हायब्रेशन आहेत काही जे लॉजिक आहे काही जे स्पेलिंग आहे नंबर आहे कलर आहेत या सग माध्यमातून पण आपण पुढे जाऊ शकतो मेन आपण त्यांचं स्किल डेव्हलप करू शकतो काउन्सिलिंग एक वेगळा पार्ट आहे ह्या खूपशा मुली आमचं ब्रेकअप झालं आहे आम्हाला भीती वाटते मग त्यांनी माझ्याशी असंच का केलं माझ्यामध्ये काही कमी आहे का मग त्यांनी माझ्या मैत्रिणीशीच बोलला बऱ्याचशा मुली खूप जास्त निगेटिव्ह विचार करतात आणि आत आत आहेत त्यामुळे त्यांचं पुढचं सगळं करिअर थांबतं आहे तर ह्या पण गोष्टीकडे खूप जास्त लक्ष देण्याची गरज आहे की मुली ओपन अप कशा होतील मुली तुमच्याबरोबर मैत्रिणीसारखं कशा रिलेशन ठेवू शकतात कारण मुली खूप जास्त इमोशनल असतात आणि मी खूपशा गोष्टी बघितल्या आहेत आणि रोज उठून मुलींमध्ये ते ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या कमी होण्यासाठी निमोलॉजी खूप चांगलं मदत करू शकतं कारण निमोलॉजीकडे कळेल हे वर्ष कसं आहे तुमच्यामध्ये आत्ता काय होतंय काय घडतंय या गोष्टी बऱ्याचशापैकी आपल्याला त्याच्यातनं फाइंड आउट करून आपल्याला पुढचे प्लॅनिंग ठरवता येईल विजन ठरवता येईल गोलसेट ठरवता येईल आणि आपली सही विशबुक हे जास्त काम करतं आपलं कर्मा निमोलॉजीचं विशबुक खूप जबरदस्त आहे त्याचा उपयोग करू शकतं नक्कीच आता जाता जाता अगदी थोडक्यात एकटि Uh, मी असं म्हणेन की तुम्ही मला सांगितलं की मॅडम आमच्या घरात खूप भांडणं होत आहेत जेवणाला बसताना भांडणं होत आहेत जेवणावरनं भांडणं होत आहेत तर मी नक्की म्हणेन की तुमचं किचन साऊथ वेस्टला आहे का बघा hmm. तुमचं टॉयलेट साऊथ वेस्टला आहे का बघा कारण तुमची स्टेबिलिटी हल्ली आहे जेव्हा किचन किंवा बाथरूम असं जर का साऊथ वेस्टला आलं किंवा हिरवी झाडं तुम्ही ठेवली आहेत का बघा साऊथ वेस्टला ती पहिले काढा कारण स्टॅबिलिटी आहे साऊथ वेस्ट तिथे जर का पाणी आलं किचन म्हणजे आग आली आणि जर का हिरवा काही आलं तर त्या सगळ्या गोष्टी असतील तर नक्कीच तुम्हाला त्रास होईल या सगळ्या गोष्टी काढा बघा काय होतंय घरात कारण प्रत्येक दिशेचं वेगळं तत्व आहे साऊथ वेस्ट हे पृथ्वी तत्वाला रिप्रेझेंट करतं आणि त्या तत्वात जर का पाणी आलं आग आली किंवा झाडं आली तर खूप जास्त त्रास होऊ शकतो घराच्या मध्ये उभं राहा मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करा कंपास लावा साऊथ वेस्ट ही दिशा बघा आणि असेल तर हलवूयात फक्त बाकी काय करायचं तर तेवढं करून तर बघा नक्की सर सुद्धा मानसी मॅडमचं मार्गदर्शन घेऊ शकता आणि त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत तसंच नारायणगाव नाशिक या सगळ्या ठिकाणी महळ या ठिकाणी दादरलासुद्धा मॅडम असतात ठाण्याला सुद्धा असतात तर तिथेसुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि त्यांचं समुपदेशन घेऊ शकता मॅडम तुम्ही इथे आला तर खूप खूप आभार तुमचे यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांब तर नमस्कार